आता एक मोठी बातमी आहे शेअर बाजारासंदर्भातली. सेन्सेक्स 800 अंकांनी कोसळला आहे तर निफ्टीतही 252 अंकांच्या आसपास घसरण बघायला मिळाली आहे. गुंतवणूकदारांचे आतापर्यंत जवळपास 3.5 लाख कोटींचं नुकसान झालंय. आशियाई बाजारातील पडझडीचे परिणाम भारतीय बाजारावर होताना बघायला मिळत आहेत. याबद्दल आणखी माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी अभिषेक मोठाळ आता आपल्यासोबत आहे. अभिषेक, काय कारण आहेत या पडझडीची? सौरभ जी, सध्याला मध्य पूर्व आशियाई देशामध्ये जी परिस्थिती आपल्याला बघायला मिळते आहे, एकूणच भूराजकीय परिस्थिती जी आहे ती काहीशी अस्थिर दिसते आहे. इस्रायल हमास युद्ध असेल किंवा मग जॉर्डन आणि इराण सारखे देश देखील आता यामध्ये उतरल्याचं दिसतं, आणि त्यामुळे त्या एकूण याचा परिणाम जो आहे तो आपल्याला सेन्सेक्स आणि निफ्टीवर देखील दिसतो आहे. एकूणच भारतीय शेअर बाजारची जर का आत्ताची परिस्थिती बघायची तर सेन्सेक्स हा 850 अंकांहून अधिक निकोसळला आहे, तर निफ्टी देखील 250 अधिक अंकांनी आपल्याला गडगडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अमेरिकन बॉन्ड यील्ड मध्ये देखील सध्याला आपल्याला उच्च स्तर जे आहे ते पाहायला मिळतं, आणि त्यामुळे व्याजदरात फेड कडनं कोणतीही कपात करण्याचं चिन्ह नाही, आणि त्यामुळे अमेरिकन बाजार असेल युरोपियन बाजार असेल इथं देखील आज सकाळपासून आशियाई शेअर बाजारामध्ये देखील आपल्याला मोठी पडझड होताना बघायला मिळते आहे. अनेक शेअर्स जे आहेत ते आपल्याला गडगडल्याचं चित्र दिसत आहे. अदानी समूहाचे सर्वच कंपन्यांचे समभाग जे आहेत ते देखील पडले आहेत. मोठी घसरण जी आहे ती दिसते, आणि साधारणपणे आतापर्यंत 350 कोटींहून अधिकचं नुकसान जे आहे ते गुंतवणूकदारांचं झालेलं आहे. त्यामुळे धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.